नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. अन्न व औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण संस्था पुणे यांनी अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. पुणे शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा, पान, तंबाखू सारखे तत्सम अन्य पदार्थांची विक्री केली जात आहे. याविरोधात अन्न व औषध प्रशासन, ग्राहक संरक्षण संस्था तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामधील काही ठिकाणी गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकून धडक कारवाईची मोहीम राबवण्यात आली. पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात एकूण 336 ठिकाणी सखोल तपासणी करण्यात आली होती. यापैकी 136 ठिकाणी 5,03,400 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ज्या ठिकाणी प्रतिबंधित साठा आढळून आला आहे त्याविरुद्ध संबंधित पोलिसांकडून खबरी अहवाल दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ही मोहीम प्रशासन आणि ग्राहक संरक्षण संस्थाद्वारे सुरू ठेवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महाविद्यालयाच्या डेंटल व फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले होते. मोहिमेसाठी 60 पथकांची तयारी करण्यात आली होती. तसेच या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी, औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे, सहआयुक्त शशिकांत केकरे आणि ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे सहभागी होते. हा स्टॉक आहे इथं पारस कॉलचं म्हणा स्कूल समोर एस टी स्टँड पश्चिमेकडील बाजू तुम्हाला शिकवणार का दाखवा আমাদের এতে গ্রাহক সেবা তুই ग्राहक से वतन जी नणू वर उचल वर पैसे तुमचे कष्टाचे आहे त्याला आम्हाला काय नाही दोन पान देव इंग्रज का कोण मला तुम्ही अजून एक काही अजून एक काही पहिले भगत सर काय
कोणतरी एक जण येईल म्हणून गेलं, सगळं लपून ठेवा. उत्तर द्या. सागर टी स्टॉल नाव पण टाक. बॅग वेगळी राहू. हा त्याच पद्धती ड्रायव्हर बरं ठीक आहे, आपण दुसरी गाडी घेऊया. फास्ट फेसबुक म्हणून तर सगळे डाउनलोड होतात. आणि सहा ठिकाणी तिथं आपल्याला प्रतिबंधित साठा आढळला आहे. किंमत अजून मोजणं थोडा वेळ लागेल. ठीक आहे. आणि कुठलं कुठलं मिळालंय त्याच्यामध्ये? गोवा 1000 रुपये, विमल 7000. मूलशासनाचे मंत्री महोदय माननीय गिरीजी बापट साहेब आणि आमचे आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून ह्या मोहिमेचं आयोजन करण्यात पुणे शहराची निवड करण्यात आली. आणि ही मोहीम राबवण्यासाठी असिस्टंट कमिशनर, फूड, ड्रग, औषध निरीक्षक अशा सगळ्या अधिकाऱ्यांना इथं पाचारण करण्यात आलं आणि त्यांची 60 पथकं तयार करण्यात आली. आणि ही 60 पथकं पुणे शहरातील महत्त्वाच्या म्हणजे पुणे शहरातील कान्याकोपऱ्यांमध्ये पाठवण्यात आली आहे. तर आज या कारवाईचा भाग म्हणून शिवाजीनगर बसस्टँड परिसरामध्ये आमची 4 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सदर ठिकाणी या पथकानं 22 ठिकाणी तपासणी केली. तर 22 ठिकाणांपैकी 6 ठिकाणी प्रतिबंधित पदार्थ जसे आरएमडी गुटखा आहे, विमल गुटखा आहे, रजनीगंधा आहे, त्याच्यानंतर बाबा 120 अशी फ्लेवर टोबॅको जी शासनानं प्रतिबंधित केली आहे विक्रीसाठी आणि साठा करण्यासाठी, असा प्रतिबंधित साठा आढळून आला आहे. आणि तो सर्व साठा ताब्यात घेतला आहे. जे लोकांकडे साठा आढळला आहे त्यांच्याविरुद्ध रीतसर कारवाई करण्यात येईल. आणि अशा प्रकारची कारवाई ही नियमितपणे केली जाईल. ही म्हणजे आजच्या दिवसापूर्वी मॅरेथॉन नाही आहे. ही आज झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर असं पुन्हा असं नियमितपणे या मोहिमेचं आयोजन करण्यात जाईल. केलेली कारवाई याला तुम्ही पत्रकार बंधू एकेसी कारवाई म्हणू शकता, पण हा आमच्या कारवाईचा एक भाग आहे की जे आपण समाज स्वास्थ्य आपण राखण्यासाठी जनतेचा शासनाच्या पैशातून जो पगार मिळतो त्या पगारासाठी आपण शासनाचं समाजाचं काही देणं लागतो, हा उद्देश त्याच्या पाठीमागं आहे.
आणि तुम्ही याला एक चांगला मॅरेथॉन कारवाई शब्दप्रयोग वापरला, तर निश्चित आमच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारे कारवाई करण्याला उत्स्फूर्तपणे साथ देणार आहे आणि अशा प्रकारची कारवाई तुमच्या म्हणजे पत्रकार चॅनल बांधवांच्या माध्यमातून आम्हाला जे तुम्ही प्रसिद्धी करतायत ती सुद्धा चांगली गोष्ट आहे, ज्याच्यामुळं आमच्या सर्व अधिकाऱ्यांना काम करण्याचं मनोबल अजून वाढतंय, ते वेगळं काम करण्याची उर्मी येते आणि ही कारवाई अशा प्रकारे अविरतपणे केली जाईल जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हे गुटखा आणि तंबाखू मुक्त होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या मॅरेथॉन कारवाई अविरतपणे सगळ्या महाराष्ट्रात केल्या जातील, नॉट ओनली पुणा. येस, संकल्पनेमधनं आजचा हा ड्राईव्ह केला आहे, त्याच्यामुळे आपण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधले अधिकारी बोलवलेत आणि त्यांची पथकं तयार करून हा ही मोहीम यशस्वी करतोय आणि हे मंत्री महोदयांचं माननीय आयुक्तांचं याच्यामध्ये आम्हाला सखोल आणि बहुमूल्य मार्गदर्शन आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच ही कारवाई सुरू राहील. हे प्रथम खबरी अहवाल दाखल केला जाईल आणि आमची पोलीस डिपार्टमेंटची अधिकारी कर्मचारी आजच्या या मोहिमेमध्ये सामील आहेत, ते त्यांच्यासुद्धा मनुष्यबळ त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले आणि संपूर्ण आता त्याच्यानंतर आय पी सी सी आर पी सी आणि आमची अन्न सुरक्षा मानदेय कायद्याची कलम लावून आम्ही पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सर्वांविरुद्ध केली जाईल. अन्न व औषध प्रशासन यांची गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकून 5 लाखाचा साठा जप्त केला अशी माहिती अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. पुणे शहरात अनेक ठिकाणी सर्रासपणे गुटखा पान तंबाखू सारखे तत्सम अन्न पदार्थांची विक्री केली जात आहे. या विरोधात अन्न व औषध प्रशासन आणि ग्राहक संरक्षण संस्था यांच्या वतीने गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकून धडक कारवाईची मोहीम घेण्यात आली. पिंपरी चिंचवडसह पुणे शहरात 1336 ठिकाणी सखोल तपासणी करून 136 ठिकाणी 5,03,400 किमतीचा साठा जप्त करण्यात आला. ज्या ठिकाणी प्रतिबंधित साठा आढळून आला आहे त्याविरुद्ध संबंधित पोलिसांकडून खबरी अहवाल दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिली. त्यामध्ये हा अंतर्बाह्य माल जो आहे तर पार्ले बिस्किट हा पार्ले बिस्किट हा नागपूर मधला त्याच्यामध्ये पार्ले बिस्किट होते, चॉकलेट्स होते, चिप्स होते, तो जवळपास 4 ट्रक माल आम्ही तिथे पकडला परवा आणि तो पकडून आम्ही नष्ट केलेला आहे, त्याच्या गुन्हेही त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. मोठी कारवाई आपण पुण्यात केली त्या 5 महिने झाले, मला वाटतं 84 लाख रुपयाचा गुटखा त्या बोर्डवर मधला आपण सगळा मी सगळ्या पत्रकारांना बोलवून जवळजवळ 2 असे अशा कारवाई केल्या जातात. आता आम्हाला विक्रेता त्यांचे नाव त्यांचे पत्ते आणि त्यांची गोडव शहरातल्या पान विक्रेत्यांना आव्हान आहे की त्यामुळे आपण आपल्या दुकानामध्ये गुटखा आपलं स्वप्न आपलं मन आपलं स्वतःच घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. लाईफ संस्थेतर्फे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 लाखाची मदत देण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन यांची गुटखा विक्रेत्यांवर छापा टाकून 5 लाखाचा साठा जप्त केला अशी माहिती अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली. सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ आणि कर्जबाजारीपणा यामुळे आर्थिक टंचाईला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाचा एक मोठा आधार हरपतो. काही शेतकरी पुन्हा जिद्दीने उभा राहण्याचा प्रयत्न देखील करतात. अशावेळी
त्यांना केलेली छोटीशी मदत देखील महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळेच रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ आणि जालना जिल्ह्यातील गरजू शेतकरी व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तब्बल 1,00,000 रुपयाची आर्थिक मदत देण्याचा अनोखा उपक्रम पुण्यातील लाईफ संस्थेतर्फे करण्यात येणार आहे, अशी माहिती लाईफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर यांनी दिली. यावेळी संस्थापक समीर इंदलकर, सम्राट कारवा, आदित्य जोशी, सोमनाथ चनशेट्टी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ॲक्च्युली असं काहीतरी वेगवेगळे उपक्रम करायचं आमचं लाईफचा पहिल्यापासूनच एक माइंड असेल. मग आता 15 ऑगस्टला आमची एक मिटिंग झाली. 15 ऑगस्टच्या दरम्यान आमचं असं काहीतरी वेगळं करायचं, तर काय करायचं, तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं. आता शेतकऱ्यांचे आत्महत्या किती झाले तर आम्ही जिल्हा वाईज जर आम्ही हे काढली तर प्रत्येक जिल्ह्याची 3,000-3,000 आम्हाला जवळपास यादी आली. आता एवढ्यापर्यंत तर आम्ही पोचू शकत नाही. मग आता काय करता येईल, आपल्या कमीत कमी निधीतून त्यांच्यासाठी काय करता येईल, तर आम्ही एक प्रायोगिक तत्वावर 10 जण शेतकरी एक निवडले, त्यांना आम्ही ती मदत तर करणारच आहे. आणि इथून पुढं जे शेतकरी आत्महत्या करतात ते होऊ नये म्हणून बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत गावोगावी प्रवचन करणारे जे प्रवचनकार आहेत त्यांना आम्ही मदत करून ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार, की त्यांच्याकडून ती लोकांना प्रबोधन व्हावं की आत्महत्या करू नये. नुसतं आत्महत्याग्रस्त व्यक्तींना मदत करणं हे एक ध्येय नसून आत्महत्या न करण्यासाठी प्रबोधन करण्याचं पण आमचं एक कार्य आम्ही याच्यातून करणार आहे. अशा प्रकारे आम्ही हे भाऊबीजेपर्यंत आमचा हा उपक्रम चालू राहणार आहे. आता हे रक्षाबंधन आहे, त्याच्यानंतर दिवाळीमध्ये जी भाऊबीज येते तिथपर्यंत आम्ही लोकांकडनं मदत घेऊन आमच्यातली मदत तिथपर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहे. 1,00,000 रुपये आम्ही जमा केले आहे. आम्ही असं तसं आलं सर, आता पाहिलं गेल्या महिन्यामध्ये मकरंद आरासपुरे आणि नाना पाटेकर यांनी मदत केली होती, पण आपण ती नुसतं सोशल मीडियावर त्यांचं वाहवा केलं पण त्याचं कोणी हे केलं नाही की काहीतरी करावं. नुसतं सगळ्यांनी चांगलं केलं त्यातनं प्रेरणा केलं नाही. त्यासाठी आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही पुढे चाललोय. आमच्याकडनं हा खरीचाच वाटा आहे, पण त्याच्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो. हे जर लोकांना पटलं तर अजून जे काही लोक आहेत ज्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत ते मदत करू इच्छितात ते त्यांना मदत करू शकतात. माई MIT संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार माजी लष्कर प्रमुख प्रकाश मलिक यांच्या हस्ते करण्यात आला. लष्कर आणि नागरी प्रशासन या भारतीय प्रशासन व्यवस्थेतील 2 महत्त्वाच्या बाजू आहेत. लष्कर प्रशासन देशांचे संरक्षण करतं, तर नागरी प्रशासन देशाचं संवर्धन करतं. त्यामुळे दोन्ही प्रशासनाचे समन्वय साधून काही केल्यास भारतीय प्रशासन अधिक सक्षम होईल, असे प्रतिपादन कारगिल युद्धातील महानायक आणि माजी लष्कर प्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी केलं. माईस MIT सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे भारतीय लोकसेवा आयोगातील यशस्वी विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला. यावेळी भारताचे निवडणूक आयुक्त N गोपालस्वामी, राज्यसभा खासदार तरुण विजय, विश्वशांती केंद्र आळंदीचे माईस MIT संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT शिक्षण समूहाचे उपाध्यक्ष प्राध्यापक राहुल कराड, दीपक आपटे, MIT संचालक प्राध्यापक सुजित धर्मबात्रे, देशातील पहिले आलेले इरा सिंगल, दुसरे आलेले रेणू राज आणि तिसरे आलेले निधी गुप्ता व्यासपीठावर उपस्थित होत्या. We had a good discussion, a good one-to-one session with all of you, and it feels amazed, you know, to see, you know, people from Maharashtra coming up and wanting to contribute to the society and choosing civil services as one of the medium. It feels delighted to interact here, and I would thank MIT and Lokmat to having, you know, giving this opportunities to come over here and talk to you directly. So my just one piece of advice: choose well, talk to yourself, explore, and effortlessly, you know, just go on the path. Very much evident in every one of our citizens that they know that an elected representative is their representative. He is bound to answer them. He has a responsibility towards them, having been elected as their representative. Therefore, it's first they look to the elected representative. Therefore, don't ever underestimate or be disrespectful
to an elected representative. Yes, you will come across like, you know, all five fingers of the hand are not the same. You might get good representatives, you might get bad representatives. That's not the issue. One thing I have seen, my experience is, a politician is most well informed. He may use it to his advantage, he may use it to the advantage of the constituency, he may use it sometimes at his own advantage. An onerous responsibility to build a new India. A India which had already been admired always for its scholarship, for its character, for its military might all over the planet. It was India who created Nalanda and Takshila 2000 years before any university in Europe came like Oxford or Cambridge. You are the inheritors of those rishis and munis and great scholars who gave the best in chemistry and physics, who gave best in the language, who gave best in the astronomy, who gave best in the metallurgy sciences, who created the best of the architectural marvels in Guruvayur, in Rameshwaram, in Taj Mahal. You are the uttaradhikaris of those great men and women. Congratulate you. Mitro, यह देश एक बहुत बड़े संक्रांति काल से गुजर रहा है, एक ऐसा संक्रांति काल जब देख रहे हैं कि देश के लोग, नौजवान दुनिया के सबसे बड़े एमएनसीज के प्रमुख बन रहे हैं, और वो देश जहां दुनिया के सबसे बड़े गरीब रह रहे हैं, वह देश जहां आप रेलवे पे जाते हैं तो रेल की पटरी के दोनों ओर हजारों हजारों लोग आपको इस तरह से जिंदगी बिताते हुए लगते हैं कि मानो वे नागरिकता से भी कम, मनुष्यता से भी कम स्तर में जा चुके हैं। यह वह देश है जहां के लोग एक ऐसे नेताओं को चुनते हैं कि जो धन की अधिकता से बीमार होते हैं। अधिकांश हमारे नेता 200, 300, 400 करोड़ से कम तो होते नहीं हैं, और वे फिर गरीबी मिटाने की बात करते हैं। एक प्रकार का ऐसा विरोधाभास इस देश में आ गया है कि जहां सारे दुनिया के लोग आपके धन और वैभव और विद्या से प्रभावित होते हैं, उसी देश में आज इंफ्रास्ट्रक्चर की कमी दिखती है, गरीबों की संख्या लगातार बढ़ती दिखती है, 40% से अधिक लोग जहां पे मुश्किल से अपना खाना पीना रहना कर पाए, उस देश के भविष्य बनाने वाले अधिकारी बनकर आपको क्या महसूस होता है? मुझे लगता है कि वे लोग जो अधिकारी बनते हैं वे वास्तव में नए भारत के भाग्य विधाता होते हैं। उनके हाथों में शक्ति है और उनके हाथों में संविधान का बल है, क्या वे उसका इस्तेमाल कर पाएंगे? अरुण शौरी जी ने एक बार कहा कि अधिकारी बनने का अर्थ होता है कि आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना, कात्रज कोंढवा रोडवर, बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर। आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात नारळी पौर्णिमा निमित्त 1008 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला। लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त 1008 नारळांचा नैवेद्य दाखवण्यात आला। मंदिर आणि मुख्य गाभाऱ्यात नारळांचे आकर्षक आरास देखील लावण्यात आली होती। या मंदिरात दरवर्षी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळांचे नैवेद्य दाखवून आरास सजवण्यात येते। नारळी पौर्णिमेच्या दिवशी मंदिर ट्रस्टच्या वतीने दत्तयागाचे आयोजन देखील करण्यात येते। श्रावणी सोमवार रोजी प्रसाद म्हणून हे नारळ वाटप करून प्रसाद देण्यात येतो, असे मत युवराज गाडवे यांनी व्यक्त केलं।
करण्यात आलेली आहे. 1008 शाळांचा हा नैवेद्य आपण सोमवारी श्रावणी सोमवारी रुद्रयाग झाल्यानंतर प्रसाद म्हणून वाटप करणार आहोत. तसेच उद्या नारळी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरमध्ये दत्तयागाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा. रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर पोस्टमन काकांना चिमुकल्यांच्या वतीने राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आली. रक्षाबंधन हा भाऊ बहीण यांच्या प्रेमळ नात्याला आणखी दृढ करणारा सण. परंतु कामानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेल्या आपल्या भावाला राखी बांधणे शक्य नसतं. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन होत असल्या तरी रक्षाबंधनाच्या दिवशी पोस्टमनने आपल्या बहिणीकडून आणलेली राखी बांधून घेण्याचा आनंद निराळाच असतो. रक्षाबंधनाचा हा आनंद दुर्गणित करताना ते पोस्टमन काका, त्यामुळे निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीनं पोस्टमन काकांसोबत चिमुलक्लांचे रक्षाबंधन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या रक्षाबंधनात लहान मुली पारंपरिक वेशात येऊन त्यांनी पोस्टमन यांना राख्या बांधून रक्षाबंधन आनंदाने साजरा केला. इकडं नाही इकडं बघितलं. राखीबंधन राखीबंधन तेवढं काढून देतो. हा बंद काय बरोबर आहे. नाही इकडेच बघितलं बघ बघितलं इकडे बघितलं बोलते ना इकडे औषध बांध बांध ले तुम्हाला. राखी दिसू द्या थोडी. तिकडेच बघा तुम्ही असं असं मोठे बाजू एकमेकांकडे बघा तिकडे तिकडे बघा. हा मध्ये कोणी जोडला नाही आहे. अरे
सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष नेहमी आम्ही प्रत्येक रक्षाबंधन वेगवेगळ्या घटकात बरोबर आम्ही रक्षाबंधन साजरा करतो. या यंदाच्या वर्षी आम्ही पोस्टमन काकांना निवडण्याचं मुख्य कारण असं आहे की सध्या जो ऑनलाईन जमाना झाला आहे, ऑनलाईन आणि कुरिअरच्या जमान्यात जो खरा काम करतो, रस्त्यावर सायकलवर फिरून घरोघरी पत्र पोहोचवतो, तसंच सीमेवरच्या जवानांनाही जो राखी पाठवतो, अशा पोस्टमन काकांना आपला एक विसर पडलेला आहे. या पोस्टमन काकांबरोबर आमच्या लहान चमुकल्या मुलींबरोबर त्यांचा रक्षाबंधन कार्यक्रम करण्यात आम्ही आज प्रत्यक्षात SP कॉलेज पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही करत आहोत. आणि आम्हाला हे करत असताना खूप आनंद होत आहे की या पोस्टमन काकां जो दुर्लक्षित झालेला आहे त्यांच्याबरोबर आम्ही आज रक्षाबंधन करून सर्वांना आवाहन करतो की हे पोस्टमन काका जो खरा आहे याबरोबर आपण असेच विधायक उपक्रम करावे असं मला आवाहन करावं. तो उत्तम आणि चांगल्या प्रकारे आणि समाजामध्ये आम्हाला चांगला मान मिळतो. आम्ही आतापर्यंत लोकांना राख्या देत आलेलो आहोत, तर या लोकांनी आमचा राख्या बांधून आमचं जे सत्कार केला आणि आम्हाला मोठे आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. सीड प्रोडक्शनच्या माध्यमातून ज्योतिषशास्त्रावर आधारित जमलं बुवा एकदाचं हे नाटक लवकरच प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे. ज्योतिषशास्त्र तारक की मारक, ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास ठेवावा अशा एक अनेक प्रश्नावर परखड भाष्य करणारं जमलं बुवा एकदाचं या नाटकाची निर्मिती सीड एंटरटेनमेंटच्या वतीने करण्यात आली आहे. युटर्न, मदर्सले, सुनेच्या राशीला सासो या नाटकांना प्रेक्षकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिसादानंतर लेखक आनंद मसळवळकरांनी हे चौथं नाटक तयार केलं आहे. एकाच लेखकांची एकाच वेळी विविध रंगमंचावर सादर होणारी हे चौथं नाटक आहे. या नाटकात कथा वखारकर या सुशिक्षित कुटुंबाची आहे. एक लेखक, एक दिग्दर्शक, एक प्रसिद्ध फोटोग्राफर आणि एक नेता अशी 4 मुलं या त्यांच्या ज्योतिषी मामावर आधारित हे कथानक आहे. या नाटकामध्ये सहभागी असणारे कलाकार आदर्श गायकवाड, मंगलदास माने, सागर पवार, संदीप सोमन, महेंद्र चव्हाण, चेतन गरुड, हेमांगी काळे, उज्ज्वला गौड, अश्विनी अव्वळ यांचा सहभाग असणार आहे. या नाटकाची निर्मिती सतीश लालबेगे यांनी केली असून मूळ कथा लेखक आनंद म्हस्वेकर, दिग्दर्शक हेमांगी काळे, नैपत्य संदीप देशमुख आणि प्रकाशयोजना प्रशांत निगम यांनी केला आहे. मामाच्या ज्योतिष शास्त्राला मी आव्हान द्यायचं ठरवलेलं आहे. मला हे अजिबात पटलेलं नाही. यात लिहिलेलं आहे जे शास्त्र जीव वाचवू शकत नाही ते आपला जीवही घेणं, त्याला आपला जीवही घेणं जमणार नाही. आम्ही आजच लग्न करत आहोत, आपल्या आशीर्वादाची अपेक्षा करणारा आपला दयानंद. मूर्ख लेखाचा दादा, मी फक्त पत्र वाचलं. दयानंद? हा दयानंद असं काही करेल असं कधी वाटलं नव्हतं. पण एका अर्थी आपला दयानंद ग्रेटच निघाला. अरे आपले मामाजी तो ग्रेट ज्योतिषी असून सुद्धा त्यांच्या भविष्यवाणीला चॅलेंज देणारा कोणीतरी ग्रेट निघाला. हे मात्र खरं. म्हणजे बघ ना, दयानंदच्या या धाडसी कृत्याला यश आलं आणि मामाजींचं भविष्य खोटं ठरलं तर आणायचे आपलेही मार्ग मोकळे होतील. अब मालूम पडेगा दूध का दूध और पाणी का पाणी. क्या मालूम पडेगा दूध का दूध और पाणी का पाणी. अरे मामाजींचं भविष्य कधी खोटं ठरलंय का? मला ना वाटतं मामा तसं.
आम्हाला माझा कोणाचा आलेला आहे आम्हाला काय माहिती गप्पू दा सारे साहेबांचा फोन आहे हॅलो हां नमस्कार साहेब नमस्कार अहो आपण कशाला तसदी घेतली मी आलो असतो ना मंत्रालयामध्ये नाही नाही काही काळजी करू नका अगदी आज नक्की पावसाला सुरुवात होणार बघा अहो अगदी तलाव तुडुंब भरतील चिंता नसावी नाही नाही मी काय म्हणतो तुमच्या पत्रकार परिषदेपूर्वी पत्रकारांना यायला एक छत्री येताना घेऊन या म्हणून सांगा निरोप धाडा तुम्ही पाडा ना मतांचा पाऊस पाडा आम्ही आहोत ना इथे नैसर्गिक पाऊस पाडायला विदिन थ्री मिनिट्स बाकी काही आज्ञा या सेवकाला हो हो काही काळजी नसेल बरं ठीक धन्यवाद जय हिंद जय भारत पाहिलं मंत्रालयात ना साहेबांचा फोन अरे काहीही झालं ना की लगेच फोन करतात आणि हो हा मोबाईल तेवढ्या करता घेऊन दिलेला आहे तुम्हाला त्याचं काही आहे का पण घरकी मुर्गी दाल बरोबर अरे तुमचा मामा जरी असलो ना मी तरी अगदी मामा समजू नका मला पाऊस पडणार हो बहुतेक पाऊस पडणार दॅट्स अ परफेक्ट फोरकास्ट हा मामा परफेक्ट फोरकास्ट नाटकामध्ये घडलेले जातात त्या नाटकाच्या प्रसंगातूनच आम्ही ते दर्शव म्हणजे दाखवतो प्रेक्षकांना की याचा अतिरेक कुठेतरी थांबला पाहिजे कॉमेडी प्लस थोडं फार्सिकलचा कल आहे पण एक कॉमेडी नाटक आहे म्हणजे इथे नाटकामध्ये लागतात त्याला सगळ्या चवी असतात तसं आमच्या नाटकामध्ये सगळं आहे म्हणजे थोडं म्युझिकल आहे डान्सिकल आहे कॉमेडी आहे फार्सिकल आहे थोडा सिरियसनेस आहे त्याच्यामध्ये की ह्या सगळ्या हे सगळे अंग प्रेक्षकांना आम्ही दाखवणार आहोत एकूणच स्टोरी कशा प्रकारे क्रिएट होते किंवा कशा प्रकारे पुढे पुढे जाते आता ही स्टोरी क्रिएट होते म्हणजे त्यांचा धाकटा भाऊ दयानंद वखारकर तो पळून जातो तो पळून गेल्यानंतर तो का पळून गेला कशासाठी पळून गेला किंवा त्याचं कारण काय आहे ते हळूहळू उलगडत जातं की मामाजींनी सांगितलेलं असतं की तुमचं लग्न झालं तर तुम्ही मरणार आहात तुमचा मृत्यूयोग आहे असं तुम त्यांच्या जन्मपत्रिकेच्या म्हणजे त्यांच्या त्यांनी कुंडल्या वगैरे काढलेल्या असतात हे सांगितलं जातं त्याच्यानंतर मग हळूहळू त्याचे दयानंदचे मध्ये मध्ये फोन कॉल्स येतात मग ह्या तीन भावांच्या आयुष्यामध्ये तीन मुलींची एंट्री कशी होते मग तो स्त्री म्हणजे तो जो स्त्री सहवास आहे जसं मामांनी सांगितल्याप्रमाणे स्त्री इंटिमसी हे खूप म्हणजे विष आहे यांच्यासाठी पण तरीही स्त्रिया त्यांच्या आयुष्यात आलेल्या दाखवलेल्या आहेत आणि त्यानंतर हळूहळू आम्ही दाखवलंय की मध्ये मध्ये दयानंदचे फोन येतात तसंही त्याने मामाजींच्या भविष्याला चॅलेंज केलेलं आहे मग ते भविष्याचं चॅलेंज तो कसं पार पाडतो हे दाखवतात मग मध्ये इंटरवलला आम्ही दाखवलंय की त्याचा फोन आलाय तर शिमल्याला तो हनीमूनला जेव्हा जातो तेव्हा त्याची गाडी दरीत कोसळती त्याचा मृत्यू झालेला दाखवलाय हे आम्ही इंटरवल दाखवतो की तो मृत्यूमुखी पडलाय पण दुसऱ्या अंकामध्ये असं दाखवलं जातं की आता हे तिघही भाऊ जाम घाबरलेत की आता मुलीं म्हणजे जे काही प्रेम झालेली आहेत पहिल्या अंकात त्यांना आता स्टॉप करायचं मग मुली त्यांना समजवतात की लग्न नाही तर निदान प्रेमही करा म्हणजे प्रेम तरी करा प्रेम करायला काही लग्न केलंच पाहिजे असं कुठल्या शास्त्रात लिहिलेलं नाही पण मामाजींचं असं असतं की नाही पण काही ह्याच्यानंतर मुलं घाबरलेली असतात मरणासाठी म्हणजे जिथं तिथं त्यांना मरण दिसत असतं त्यांचं स्वतःचं मग मामांचं असं म्हणणं असतं की म्हणजे मामा बरेच ग्रंथ वाचतात खूप अभ्यास करतात आणि फायनली मग ते स्वतःच ह्याच्यावरती येतात की नाही मला एक म्हणजे मला असा एक मुहूर्त सापडलाय की जो 35 वर्षातनं एकदा येतो आणि 35 वर्षातनं तो एकदा आल्यानंतर त्या दिवशी तुम्ही लग्न करू शकता पण आता यामध्ये पण त्याने ते काय सांगतात की तिघांनी एकाच मुहूर्ताला लग्न करायची पण तिघांपैकी एक जण एक्सपायर होणार म्हणजे तो जाणार आता हे असं सांगितल्यानंतर मग तिघ भाऊ विचार करतात चला ठीक आहे तिघं नाही निदान एकच जाईल दोन वाचतील या निमित्ताने तो लग्नाचा मुहूर्त घडून येतो ते सगळं होईपर्यंत सुंदर हे जे कॅरेक्टर आहे की जो नेत्यांचा पी ए दाखवला आहे मीनवाईल त्याच्यामध्ये आम्ही अशी एक म्हणजे थोडंसं एक हे दाखवलंय एक सस्पेन्स असा दाखवलाय की जेणेकरून सुंदरला जो विरोधी पक्ष आहे म्हणजे नेत्याचं सुद्धा काहीतरी आम्हाला दाखवायचं होतं की बाबा त्याच्यामध्ये नेत्याच्या जो विरोधी पार्टीचा जो मनुष्य आहे त्याने सुंदरला सांगितलंय की तू यांचा खून कर पण हे सगळं जे काही आहे ते दयानंदला माहिती आहे कारण दयानंद हा मेलेला नाही आणि हे नंतर रिव्हील होतं शेवटच्या सीनला लग्नाचा दिवस येतो
लग्नाच्या सीनच्या वेळेला ते सगळं दाखवलं जातं. त्यावेळेस जो सुंदरचा फोन कॉल्स असतो त्या विरोधी पार्टीबरोबर की विषयाचा पेढा मी असा असा केला आहे तो गुणाजीरावांना देतो, हे सगळं जे काही आहे ते दयानंद खेळत असतो. आणि दयानंद त्याचा मेन म्हणजे पहिली एंट्री होऊन परत दुसऱ्या वेळेला जेव्हा ह्या लोकांना मरणाला घाबरलेले असतात, प्रत्येकाला सगळीकडे स्वप्नात म्हणजे सत्यात पण त्यांना मरणच दिसत असतं, हे सगळ्याचा उलगडा आम्ही शेवटच्या सीनला केलेला आहे. आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला कधीच बळी नाही, आमची अख्खी टीम तशीच आहे, कोणी अंधश्रद्धेच्या म्हणजे नाहीच आहे, अतिरेक कोणाचाच नाही, म्हणजे आमची अख्खी टीम तीच आहे. आम्ही जर नरेंद्र दाभोळकर सरांना जर म्हणजे श्रद्धांजली म्हणून जर आम्ही हे नाटक करतोय तर इथं प्रत्येक व्यक्ती असा आहे की कुठलाही व्यक्ती अंधश्रद्धेला बळी गेलेला नाही आहे. वेगळं म्हणजे अफलातून कॉमेडी नाटक आहे आणि म्हणजे सामाजिक संदेश तर तो आम्ही पोचवूच, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणताय तर एक डान्सिकल आहे. आजकालच्या प्रेक्षकांना ते जास्त म्युझिक ते खूप भावतं, डान्स असेल तर ते जास्त आवडतं आणि त्यात कॉमेडी आणि एक कौटुंबिक नाटक आहे. प्रत्येक कुटुंब इथं येऊन ते नाटक अगदी मनमुराद हसून खेळून ते एन्जॉय करू शकतात. एक दिग्दर्शक म्हणून तुमचा अनुभव कसा होता या नाटक? अनुभव म्हणाल तर तसं पाहायला गेलं तर आमचा अनुभव हा खूप म्हणजे मला खूप शिकायला मिळालं ह्यातलं. हे माझं पहिलंच नाटक, चढ उतार आले, खूप कलाकार चेंज, खूप म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच आल्या, पण एक जी मजा होती ना हे नाटक करताना, कारण टीम मोठी होती. आजकालची नाटकं तुम्ही पाहिली तर हार्डली 2-3-4 इतक्याच पात्रांची असतात, पण आमची ही टीम जवळजवळ 10-12 जणांची टीम आहे. आणि ती टीम एकत्र आणताना किंवा ही जी काही चढाओढ असते ना ती म्हणजे कसरत असते. याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.